विद्यार्थी मित्रांनो आता आपण अभ्यासात की पर्यटनाचा विकास कशा पद्धतीने केला पाहिजे पर्यटकांमध्ये आपण स्वतः म्हणजे देशी पर्यटक असतो बाहेरचे पर्यटक जेव्हा येतात ते विदेशी पर्यटक म्हणून गणले जातात तर ह्या पर्यटकांचं उद्बोधन होणं गरजेचं आहे पर्यटकांचं उद्बोधन होणं गरजेचं मग यांच्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला पहिली गोष्ट अशी आहे की ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी आहेत किंवा सुविधा आहेत या सोयी आणि सुविधांमध्ये आपण वाढ केली पाहिजे म्हणजे काय रे तर आपण वाहतूक व्यवस्था आणि पर्यटकांची सुरक्षितता जोपासण्यावर भर दिला पाहिजे प्रवासा दरम्यान ज्या काही सुख सोयी त्यांना लागणार आहेत म्हणजेच उत्तम दर्जाच्या प्रवासाचं साधन पाहिजे निवासासाठी उत्तम व्यवस्था पाहिजे भोजनासाठी उत्तम व्यवस्था आपण त्यांना करून दिली पाहिजे तरच पर्यटनाचा काय होऊ शकतो विकास होऊ शकतो येतंय ना लक्षात आणखी आपण काय केलं पाहिजे की पर्यटकांमध्ये कधी कधी दिव्यांग पर्यटक असतात की ज्यांचं एखादं शारीरिक अंग अवयव कमी असतो मग अशा पर्यटकांसाठी सुद्धा आपण सोयी सुविधा करून देणं गरजेचं आहे यातून पर्यटनाचा विकास होऊ शकतो आणखीन आपण काय केलं पाहिजे मित्रांनो की जे वेगवेगळे पर्यटन स्थळं आहेत त्यांच्या विकासावर आपण भर दिला पाहिजे म्हणजे समजा काही ऐतिहासिक वास्तू असतात किंवा वस्तू असतात तर ह्या ऐतिहासिक वास्तू किंवा वस्तूंचं जतन आणि संवर्धन करण्यावर आपण भर दिला पाहिजे बऱ्याचदा आपण बघतो रे मित्रांनो किल्ल्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकृती कोरून ठेवलेल्या असतात कोळशाच्या साह्याने रंगाच्या साह्याने म्हणजे त्या पर्यटन स्थळाचं विद्रुपीकरण आपण करत असतो तर हे टाळलं गेलं पाहिजे भिंतींवर झाडांवर कोणत्याही प्रकारचा मजकूर लिहिता कामा नये ही काळजी आपण घेतली तर पर्यटनाचा विकास होऊ शकतो बऱ्याचदा काय होतं की वास्तू तयार करण्याच्या नादात म्हणजे दुरुस्ती करण्याच्या नादात आपण त्या वास्तूचं ऐतिहासिक महत्व सोडून वेगळ्याच रंगामध्ये तिला रंगवून टाकतो म्हणून अशा ऐतिहासिक वास्तूंना कधीही भडक रंगांमध्ये रंगविता कामा नाही तर पर्यटनाचा विकास होऊ शकतो आणि पर्यटनाच्या स्थळी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा पुरविल्या पाहिजे याद्वारे पर्यटनाचा विकास साधला जाईल मग आता आपल्याला काय बघायचंय की वेगवेगळ्या प्रकारची ऐतिहासिक स्थळं आहेत त्या ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन का केलं पाहिजे मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं की या ऐतिहासिक वास्तू आणि वस्तू यांचं जतन आपण केलं पाहिजे ते जतन कसं करायचं याचे मार्ग मी तुम्हाला सांगितले पण जतन का करावं हे पण आपण समजून घेतलं पाहिजे ज्या घटकांद्वारे आपल्याला आपल्या पूर्वजांच्या कार्याबद्दल माहिती मिळते त्या घटकांचं विद्रुपीकरण आपण केलं पाहिजे का नाही म्हणजेच त्यांच्या जतनावर आणि संवर्धनावर आपण काय दिला पाहिजे भर दिला पाहिजे आणखीन काय करता येऊ शकतं मित्रांनो आपल्याला तर आपल्या भारताला प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक अशा पद्धतीचा वारसा लाभलेला आहे
मग हा वारसा जर का आपण जतन करून ठेवला तर येणाऱ्या भावी पिढीसाठी आपल्याला तो सुरक्षित ठेवता येऊ शकतो. म्हणून त्याचं जतन आणि संवर्धन करण्यावर आपण काय दिला पाहिजे, भर दिला पाहिजे. लक्ष देताय का? आणि ह्या ज्या काही नैसर्गिक आणि मानव निर्मित स्थळ आहेत हे स्थळ पुन्हा तशी होणी नाही, म्हणून त्यांचं जतन आणि संवर्धन आपण केलं पाहिजे. जगातल्या 7 आश्चर्यांमध्ये जर भारताच्या ताजमहाल ह्या आश्चर्याचा समावेश केला जात असेल तर ते आपण जतन आणि संवर्धन करून ठेवलं पाहिजे का नाही? अजिंठा असेल, वेरूळ असेल, घारापुरी लेण्या असतील, ह्या आपल्या प्राचीन वैभवामध्ये भर टाकणाऱ्या गोष्टी आहेत. मग यांचं जतन आणि संवर्धन करण्यावर आपण भर दिले पाहिजे. मग ज्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्यांचं जतन आणि संवर्धन आपण पुढील पिढीसाठी करावं असं माझं म्हणणं आहे. आणि त्या दृष्टीने आपण काय केली पाहिजे, पावलं उचलली पाहिजे. त्या दृष्टीने आपण पावलं उचलली पाहिजे. मग आपण काय केलं पाहिजे मित्रांनो, तर या सगळ्या जागतिक स्थळांना आपण मान्यता दिली पाहिजे. आपली जी स्थळं आहेत त्यांच्या त्या स्थळांना आपण जागतिक स्थळ म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वेगवेगळ्या सहलींचं आयोजन आपण केलं पाहिजे आणि त्या स्थळाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटचा मुद्दा अभ्यासूया, पर्यटन व आतिथ्य क्षेत्रातल्या काही व्यावसायिक संधी.